राजा असं नाव लिहिलेलं आहे. कोळी सुद्धा मागे नाही, कोळी वाड्यात स्पर्धा होते आणि चारही चार गावातील चार समालोचक सुद्धा कोळी आहेत. यजमान संघाचा मी स्वतः हितेश पाटील कोळी समाजाचाच आहे, समालोचक आहे. त्याच्यानंतर मुळगाव कोळीवाड्यातील समाज असेल कोळी, कोळी मुळगाव कोळीवाड्यातील जयेंद्र वाघे स्वतः आहेत. भरोडकोल कोळी समाजातील रोमेश वाघे आहेत आणि आडे कोळी समाजातील आपण स्वतः अमोल पालेकर. म्हणजे कोळी सुद्धा मागे नाही आहेत, आपण कोळ्यांनीच समालोचन करायचं आहे नक्कीच. आणि सुपरस्टार संघाने नाणेफेकीचा कल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉकआउटचा सामना आहे, करो या मरोचा सामना आहे, डुअर डायचा सामना आहे. जिंकाल तरच टिकाल, नाही तर आपण यूट्यूबवर पाहाल. हो इथेच नक्कीच कोळ्यांचाच सामना आहे, त्यामुळे कोळीच समालोचन करतील. स्पर्धाच कोळ्यांची आहे. श्रीराम जीवना क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि एक सुंदर नियोजन आणि आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल तुमचा आभार. मनात नेहमी जिंकण्याची, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदललो तरी वेळ बदलत नसते. नक्कीच जयेंद्र, आपण सांगितलं नशीब बदललं तरी वेळ बदलत नसते. वेळ कधीही कोणासाठी थांबत ना. मात्र एवढं सर्व खेळाडूंसाठी, सर्व संघांसाठी एवढं सांगेन की यश कधी एका दिवसात येत नाही. पहिल्याच चेंडूत षटकार, गडीगार, डीजेला मिळते संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. डीजे धन्यवाद डीजे. आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद म्हणजे पेविलियनवर पाठवलं. सांगत होतो मी की सर्व संघांना एवढंच सांगेन की यश एका दिवसात कधी येत नाही. यश एका दिवसात कधी येत नाही, मात्र एक दिवस नक्कीच येतं आणि त्यासाठी परिश्रम परिकाष्ठा ही करावीच लागते. अमोलने सांगितल्याप्रमाणे दोन शब्दाचं लक, तीन शब्दाचं नशीब आणि चार अडीच अक्षराचं भाग्य आणि या हे मिळवण्यासाठी चार शब्दाची मेहनत करावी लागते. हो इथे नक्कीच. आणि आज चौकार डीजेला संधी. थँक्यू डीजे. कारण बंटीसाठी एवढं सांगेन की कुठे संयम बाळगायचा आणि कुठे आक्रोश करायचा हे ज्या खेळाडूला कळलं अमोल, तो आयुष्यात कधीही मागे पडत नाही. वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिलंय. पहिल्या चेंडूत षटकार ठोकलाय. वीरेंद्र सेहवाग सुद्धा भारताचा सलामीवीर होता. पहिल्या चेंडूत षटकार ठोकून आपलं खातं उघडायचा त्याची आठवण करून दिलंय. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे, पाच धावा झालेला आहे. जयेंद्र तीन चेंडू पाच धावा, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव उज्ज्वलच्या गोलंदाजीतून अतिरिक्त धाव. जर्सी क्रमांक 17 मला वाटतं फलंदाज नाव मला. आणि सुंदर वसुंधरा क्षेत्ररक्षण, गुड रनिंग बिटवीन द विकेट. जयेंद्र एवढं नक्की सांगेन की अमोलने बंटीचं कौतुक केलं होतं, कारण बंटीची खूप वय आहे, या वयानुसार सुद्धा तो खेळतोय. एवढं नक्की सांगेन की जो गोलंदाजी करतोय अमोल, जो उज्ज्वल साखरे गोलंदाजी करतोय, तो सुद्धा 40 टप्पा पार केलाय त्यांनी, तरी सुद्धा क्रिकेट खेळतो. एकदा उज्ज्वलसाठी आणि बंटीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जयेंद्र नियम क्रमांक 22 वाईट पंच भावेश सांगताना आम्हाला रोमित. पुन्हा रोज रोज दिवाळी नसते मित्रा, दिवाळीत दसरा असतो. आणि पहिली दिवाळी होती, नंतर दसरा आला. निर्धाव चेंडू सांगता केली उज्ज्वलने, पुन्हा तेच मी वारंवार सांगतोय, रोज रोज दिवाळी नाही, दिवाळीत दसरा. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता आणि एका षटकानंतर धावसंख्या झाली 8. एक गडी बाद, धावसंख्या 8. आणि उज्ज्वलच्या बद्दल सांगेन, काल 40 सामने झाले त्यात उज्ज्वल खेळत होता. मला वाटतं फायनल मारली असं वाटतं उज्ज्वलने, कारण आम्हाला 12 चेंडू 6 धावांची गरज होती आणि 6 चेंडू निर्धाव टाकले. पुढचं शतक हेच क्रिकेट असतं जयेंद्र. 6 चेंडू निर्धाव टाकले म्हटलंस तू, हेच क्रिकेट असतं. क्रिकेट काय असतं तर एखादा महान फलंदाज शून्यावर बाद होणं म्हणजे क्रिकेट असतं अमोल, आणि एखादा नौका फलंदाज येऊन पहिल्या चेंडूवर चौकार ठोकणं म्हणजे क्रिकेट असतं. क्रिकेट काय असतं तर एखादा सोपा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट असतं आणि एखादा कठीण झेल सोप्या पद्धतीने पकडणं म्हणजे क्रिकेट असतं. एका षटकामध्ये 6 चौकार ठोकणे म्हणजे क्रिकेट असतं, तर एका 6 चेंडूमध्ये एकही धाव न देणं क्रिकेट असतं. क्रिकेट काय असतं तर एखाद्या चांगल्या चेंडूचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट असतं, तर एखाद्या खराब चेंडूवर मोठा फटका मारणे म्हणजे क्रिकेट असतं. क्रिकेट काय असतं एवढंच निश्चित. पुन्हा एकदा जयेंद्र सांगेन की लोक म्हणतात की काय दिलंय आम्हाला क्रिकेटने,
लोक म्हणतात काय दिले क्रिकेट ने, दिवस रात्र तुम्ही क्रिकेट खेळता काय दिले क्रिकेट ने, तर क्रिकेट ने आम्हाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दिला आहे क्रिकेट ने, ज्याने भारतरत्न भूसा पुरस्कार मिळवलाय तो सचिन तेंडुलकर दिला आहे आम्हाला क्रिकेट ने, त्याच्यानंतर युवा पिढी ज्याच्यावर प्रेम करते तो विराट कोहली दिला आहे आम्हाला क्रिकेट ने, ज्याला क्रिकेटचा मास्टर माइंड ओळखलं जातं असा एम एस धोनी दिला आहे आम्हाला क्रिकेट ने, आणि आपण सांगता आम्हाला काय दिलंय क्रिकेट ने जयेंद्र। इथे क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेटने दिलं भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर दिला क्रिकेटने आपल्याला, आणि क्रिकेटमध्ये दोन गोष्टी सन्मान करणे खूप गरजेचं आहे, क्रिकेटमधला यॉर्कर आणि क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर। पुढचा चेंडू पप्पीचा खेळून काढला तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आणि मला वाटतं यशस्वीरित्या एक धाव पूर्ण, धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली 11, 5 चेंडूनंतर धावसंख्या 11, रोमित स्ट्राइक इनला गोलंदाजी मार्कवर निश्चितच। जयेंद्र तू सांगितलंस आठवण करून दिलीस सचिनजी रमेश तेंडुलकर सरांची, कारण त्यांची ज्या वेळेला 200वी कसोटी खेळली गेली आणि तो गडी मिळवला होता आपल्याला माहिती आहे, तो गडी मिळवला होता वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी यांनी मिळवला होता, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा गडी जो आता मिळवला आहे माझं कर्णधार पद तर सोडा की मला आता क्रिकेट खेळायला नाही मिळालं तरी चालेल, कारण क्रिकेटच्या देवाचा शेवटचा गडी मी मिळवलाय जितेश, कारण की खरोखर सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न मला वाटतं 18 वेळा हितेश पंचांनी बाद घोषित न देता तो तंबूच्या रस्त्याला परतला, आणि खेळाडूवृत्ती का असते लोकांच्या मनापर अतिरिक्त धाव, तुम्हाला एक अतिरिक्त धाव अपयशाकडे नक्की पोचवेल, यशाकडे पोचायचं असेल तर निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल गोलंदाजाला। पुढचा चेंडू सुंदररित्या तेवढ्याला, तेवढं सुंदर सत्यरक्षण उज्ज्वलचं, मागाची थोडं खराब क्षेत्ररक्षण केलं उज्ज्वलने, त्याचं प्रायचित्त भोगायला लागलं, पराभव स्वीकारावा लागला उज्ज्वलला। पुढचा चेंडू रोमित खेळून काढेल, रोमितने टोळवला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि पंचांचा निर्णय येईल, फलंदाज पेव्हिलियन रोमितला परतावा लागतंय, धावसंख्या झाली मला वाटतं धावसंख्येला 13 या धावसंख्येवर तंबूच्या रस्त्याला, डीजे ऑन। थँक्यू डीजे। आपण जयेंद्र आठवण करून दिली तर भारतरत्न पुरस्काराची सचिनजी रमेश तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, तसाच ज्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळाला ती व्यक्ती 92 वर्ष वयाची पूर्ण करून आपल्यातून निघून गेली काही दिवसापूर्वी, ती म्हणजे गानसम्राज्ञी गान कोकिळा लताजी मंगेशकर, लता दिदी आपल्याला सोडून गेल्यात, आपण पहिल्या दिवशी त्यांना आपल्या शब्दसुमनातून आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे। हो हितेश नक्कीच वाईट, धावसंख्या 14 झाली मित्रा, आणि सुंदर आहे त्या तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, फुटबॉल खेळले की काय, कारण पासिंग एवढी खतरनाक होती, सुमितकडे चेंडू आला सरळ स्थिरवला शंकरच्या हातामध्ये, जिथे चौकार होता तिथे एक धाव, सुंदर बॅकअप केला सुमितने हितेश। जे दोन खेळाडू आपण इंडियाच्या जर्सीमध्ये पाहतोय सुमित आणि पपी म्हणजे रोहित, हे खेळाडू आज या सामन्यांसाठी तुंगार फाट्यावरून आज आलेले आहेत, निश्चित मुंबईवरून हे दोन खेळाडू मुंबईचा सकाळी सामना खेळून काल रात्रीचा सामना खेळून तसेच गाडीमध्ये बसून आज आपल्या सामन्यांसाठी इथे आलेले आहेत। यालाच क्रिकेटचं वेळ म्हणतात मित्रा, क्रिकेट थांबत नसतं, वय किती असं म्हणतात, माकड म्हातारा झाला तरी गोलांटी उडी मारायला विसरणार नाही, तसं क्रिकेट आहे, किती म्हातारा हो खेळणं विसरणार नाही। 40+ सामन्यात मी काल पाहिलं उज्ज्वलला, आणि मला वाटतं पंचांचा निर्णय येईल, दोन धावा भावितने दोन धावा घोषित केला, धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली 3 षटकानंतर 17, आणि गडीबाद झाले ते 3 गडीबाद 17, आणि आत्ताच U90 म्हणजे U19 वर्ल्ड कप झाला, त्या वर्ल्ड कप म्हणजे मोहम्मद कैफ 2020 U19 कप्तान होता, नंतर विराट कोहली 2008, वीरन उमुखचंद 2012, पृथ्वी शॉ 2018, आणि यश डूल यांनी चौकार, मिस फील्ड झाला, चेंडू गेला दोन क्षेत्रकामधून सीमा रेषा पार, 4 धावांसाठी डीजेला सुमधुर संगीताची संधी। थँक्यू डीजे, आणि थँक्यू डीजे। जयेंद्र नक्कीच सांगेन की आता डीजेवर आपण एक थोडासा आवाज ऐकलात कुठं तरी, आपल्या कानावर तो आवाज पडला असेल, आणि तो आवाज पडल्यानंतर आपल्याला कोणाची आठवण आली का?
नीट ऐकलं नाही मी, कारण स्कोर मोजत होतो, कारण त्या डीजे मध्ये थोडासा ऊ असा आवाज आला. नक्कीच मला अमोल पालेकर जे माझ्या बाजूला बसले त्यांची मला नक्कीच आठवण आली. धन्यवाद. आणि सिकंदर गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर, स्ट्राईक इनला काय करतो पाहूया फलंदाज. आणि सुंदर आणि त्रिफळाची माघारी परतावं लागलं पॅव्हिलियनच्या रस्त्याला. मला वाटतं आज चौथा गडी बाद झालाय सक्सेस या संघाचा. आणि योगेश त्याची जागा सांभाळेल, योगेश नॉन स्ट्राईक इनला, जो गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीरचा पुरस्कार पटकावलेला खेळाडू, जर्सी क्रमांक 42. आणि इथेच मी रोज म्हणतो, मला इथेच कधी विचारेल तुझा इंटरनॅशनलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण, ऐकून खेळाडू कोण असेल, अजूनपर्यंत काही विचारलं नाही. स्पर्धा संपेल वाटतं. स्कोर झाला, धावसंख्या झाली 24. पुढचा चेंडू सिकंदरचा सामना करेल आणि निर्धाव चेंडू. मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि स्थिर धावसंख्या जखडून ठेवले फलंदाजाला. एक उत्कृष्ट मराठी समालोचक ज्यांनी मराठी समालोचन सात समुद्र पल्ल्याड नेलं असे म्हणजे कुणाल दाते सर. नक्कीच आज एक त्यांचं सुंदर असं एक लेख आपल्याला ऐकायला मिळालं, त्या पद्य ऐकायला मिळालं. गाणं वाजल्यानंतर सांगतो आपल्याला. नक्कीच ते कुणाल दाते सरांनी सांगितलं की आजच्या दिवसासाठी आज प्रपोज डे ठेवला होता. तेच आपल्याला मी आता सांगत होतो की कुणाल दाते सरांनी जे काहीतरी आज प्रपोज डेच्या निमित्ताने जे लिहिलंय, जे त्यांचं काव्यात्मक लिहिणं आपल्या कानावर पडलंय, मी आपल्याला तेच ऐकण्याची एक संधी देणार होतो. ते आपण ऐकलेलं आहे कुणाल दाते सरांचे. एकदा कुणाल दाते सरांसाठी टाळ्या समालोचक आणि मराठी समालोचन ज्यांनी साता समुद्र पाड पोहोचवलंय असे कुणाल दाते सर. हो हितेश, नक्कीच मी तुला सांगतो की कुणाल दाते सर जेव्हा समालोचन कक्षात असतात किंवा समालोचन करत असतात, ते एक वाक्य अख्ख्या टुर्नामेंटमध्ये परत रिपीट करत नाहीत. कोणतंही एक वाक्य अख्ख्या टुर्नामेंटमध्ये परत रिपीट करत नाहीत असे कुणाल दाते सर. कारण की त्यांचं समालोचन मी यूट्यूबच्या माध्यमातून मी तुला म्हणतो प्रत्येक वेळी आल्यावर, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोकं ढासळलेल्या घरांच्या विटासुद्धा सोडत नाही, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे, हे कुणाल दाते सरांचंच वाक्य आहे. स्टार्ट टू मॅच, वळूया सामन्याकडं. पहिला चेंडू सुमितने खेळून काढला हलक्या हाताने. मी मुंबईवरून कशाला आलो त्याचं जागतं उदाहरण देतो सुमित. 25 धावांची गरज आहे सुपरस्टार या संघाला, सोपं पण महागडं. आणि थोडंसं क्षेत्राने बदल करताना माझे परम मित्र रोहित वाघे विकेट किपिंगच्या भूमिकेत. आणि हलक्या हाताने खेळ काढला सुमितने. काय होते भाऊया तुतुमेमध्ये एक धाव पूर्ण. धाव कशी घ्यायची चोरटी हे सुमितकडून शिकावंच लागेल, कारण पिचमध्ये चेंडू. मला माझा मित्र नेहमी मारायचा खेळता वेळेस, तर चेंडू मारायचा असेल तर क्षेत्ररक्षकाला पुढ्यात मार, तो चौकार किंवा एक धाव नक्की असेल, कारण क्षेत्ररक्षक फंबळ होईल आणि चेंडू सीमा रेषा पार जाईल. हलक्या हाताने खेळून काढला परत डिक्लेअर झोनमध्ये एक धावेसाठी. 3 चेंडू 3 धावा, 25 धावांची गरज सुपरस्टार संघाला, सोपं पण महागडं. पुढचा चेंडू घेऊन येतोय जयदीप. आणि पंचांचा निर्णय एक धाव, 4 चेंडू 4 धावा. नितीन स्ट्राईक इनला काय करतो पाहूया, पुन्हा एकदा टोळवला मला वाटतं कच्चा क्षेत्ररक्षण डीजेला संधी. धन्यवाद सुमधीर संगीत आईचा उदो उदो बोला चैताचे सणाला, कारण हळदी समारंभ कुठेही असो कोळीगीताशिवाय होणार नाही. आणि पूजा कोणाची या घरात असो प्रल्हाद शिंद्यांच्या गाण्याशिवाय पूजा पार पडू शकत नाही.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 8 आणि 25 धावांची गरज आहे। सुपरस्टार संघाला 25 धावांची गरज आहे। 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावसंख्या झाली 8 आणि गोलंदाजीवर ओमकार। ओमकारला ओमकार कामगिरी करावी लागेल आपल्या संघाला क्वालिफाय करायचं असेल, कारण जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि जो संघ हरेल तो फेरीतून बाद होईल। तुम्हाला यूट्यूबच्या द्वारे सामने पाहायला लागतील घरी बसून। सुमित पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन ओमकार। ओमकार बोरकर हरवले आहेत, गोटू तुमची वाट पाहत आहे। अतिरिक्त धावांनी सुरुवात केली ओमकार सुरुवात करायला पाहिजे होती, कारण प्रत्येक सुरुवात ही गणेशाच्या नावाने केली जाते, पण अतिरिक्त धावांनी सुरुवात केली ओमकारने। पुढचा चेंडू सुमितला, ओमकारचा काय करतो पाहूया सुमित, आणि सुंदरित्या खेळून काढला सुमितने। धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली 10 एका चेंडू नंतर। पुढचा चेंडू हाताळेल ओमकार, सामना करेल नितीन, काय करतो पाहूया। नितीनला जखडून ठेवलंय नक्कीच, नितीन काही साजेशी खेळी करत नाही, पण सिंगल नावाने आपला सामना आपल्याकडे झुकवताना दोन्ही फलंदाज त्यांना माहिती आहे की विकेट किती महत्त्वाची आहे, कारण मगाचा सामना विकेटमुळे हरलेत ते। आणि सुमित बाद झाला, 3 रनआउट झाले आणि संघ मला वाटतं ऑलआउट झाला आणि सामना हरावा लागला तर सुमितला, म्हणजे सुपरस्टार संघाला। पुढचा चेंडू ओमकारचा फलंदाजी मार्कवर सुमित, एक धाव पूर्ण आणि धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली 12। थेंबे थेंबे तळेसाचे, कारण इतेशने त्या दिवशी सांगितलं की समुद्र म्हणतो सागराला माझे एवढं मोठो, पण सॉरी निर्धाव आहे भावेश, धन्यवाद, तुमचा निर्णय आमच्यापर्यंत कळवा जेणेकरून आम्ही प्रेक्षकांवर्गांपर्यंत तुमचा निर्णय कळवू। पुढचा चेंडू, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण, पण एक धाव काही रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक। धावसंख्या झाली 13, चेंडू झालेत 5 चेंडू 13 धावा। ओमकारचा षटकातला अखेरचा चेंडू, म्हणजे दुसऱ्या षटकातला अखेरचा चेंडू टाकेल ओमकार। सामना केले रोहित, सुमित काय करतो पाहूया। आणि जिथे एक धावन होती तिथे गोलंदाजांनी 2 धावा दिल्या। काकेत कळसाने गावाला वळचा, हातातला चेंडू हातातच ठेवायचा होता, कारण एक धाव पूर्ण झालेली होती। धावसंख्या झाली 15 आणि मला वाटतं आता 12 चेंडू 10 धावांची गरज, 12 चेंडू 10 धावांची गरज सुपरस्टार या संघाला जिंकण्यासाठी। बारा चेंडूत 10 धावांची गरज जिंकण्यासाठी सुपरस्टार संघाला। आणि गोलंदाजीवर ओमकारची जागा सांभाळेल उमेश, स्ट्राईक एंड लाईट सुमित। मी मुंबईवरून का आलो याचं जिवंत उदाहरण, कारण तुम्हाला जिंकायचंच आहे, नाही हरलात तर या स्पर्धेतून बाहेर व्हाल। काय करतो पाहूया सुमित, गोलंदाजी मार्कवर उमेश, आपण इंटरनॅशनल उमेश यादव बघितला, आता या उमेश काय कामगिरी करतोय पाहूया। आणि उमेशने जे पाहिजे ते केलं, कर्णधाराने विश्वास ठेवला आता उमेशवर, उमेशने विश्वासार्थ ठरवला, कारण हॅलो मित्रांनो, टीम मीटिंग नको, कारण की खूपच उशीर झाला आहे आज आपल्याला। आणि माघारी कोणाला पाठवलंय तर सुमितला, एक महागडा फलंदाज जे पाहिजे, म्हणजे संधी दिली कर्णधाराने गोलंदाजाची, संधीचं सोनं तर नक्कीच केलंय। आता येणारे 11 चेंडू
सांगतील कोण जिंकणार कोण हरणार, कारण क्रिकेट कधी रंग बदलेल ते सांगता येत नाही। आणि सुंदररित्या तेवढा तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, कारण गोलंदाजाचा कणा आहे क्षेत्ररक्षक, ते काम चोख बजावलंय क्षेत्ररक्षकांनी। दोन चेंडू शून्य धावा दिलात आतापर्यंत या गोलंदाजांनी, म्हणजे उमेशने पुढचा चेंडू पप्पीला माहिती आहे। दोन निर्धाव गेल्यानंतर एक धाव येणं गरजेचं होतं, ती एक धाव काढली पप्पीने आणि एका धावाने धावसंख्येत भर पडली। धावसंख्या झाली ती 16, 9 धावांची गरज जिंकण्यासाठी सुपरस्टार संघाला। पुन्हा एकदा तयार उमेश फलंदाजर पप्पी, काय करतो पाहूया। तेवढ्या ताकदीचं क्षेत्र आणि तुतुमेमध्ये दोन धावा पूर्ण, फंबल झाला क्षेत्ररक्षक, चौकार गेला असता, बॅकअप चांगलं होतं, दोन धावा निश्चित वाचवल्या। पण दोन धावा संघासाठी खूप महागड्या ठरतील, कारण की धावसंख्या खूप कमी यावी सुपरस्टार या संघाला। एवढं महाग आव्हान नाही आहे जिंकण्यासाठी, पण क्रिकेटमध्ये काही महाग नसतं, काही सोपं नसतं, म्हणून क्रिकेटला अनित्यचा खेळ म्हटलं जातं। चार चेंडू 18 धावा, पुन्हा एकदा आणि काय फलंदाजी केली। आणि मला वाटतं पंच भावेश पाटील चौकार आणि डीजेला सोमदर संगीताची संधी। धन्यवाद डीजे, धन्यवाद। प्रयत्न चांगले होते, खरोखर प्रयत्न खूप चांगले होते, पण यश काही हाती आलं नाही। भावेश खरोखर खेळाडू वृत्ती खूप चांगली आहे भावेशची, कारण की भावेश क्षेत्ररक्षकाला विचारतोय तुला लागलं तर नाही ना, कारण चौकार गेलाय आणि धावसंख्येत भर पडली। धावसंख्या झाली 22, 3 धावांची गरज। शेवटचा चेंडू आहे उमेदचा, म्हणजे 7 चेंडू 3 धावा असं समीकरण आहे सामन्याचं। जो जिंकेल तो क्वालिफाय होईल। सुपरस्टार संघला 3 धावांची गरज। उमेश गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू सुंदररित्या पुन्हा त्या दिशेने आणि चौकाराच्या दिशेने क्वालिफाय झालाय तो सुपरस्टार संघ। अरे डीजे डीजे धन्यवाद, डीजे 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 धन्यवाद। ओमकार बोरकर कुठे